मित्रांनो, आपले 18 वर्ष पूर्ण झाले असेल आणि आपण बँक खाते उघडत असाल तर आपल्याला पॅन कार्डची गरज पडतच असते आणि मग अशा वेळी आपण पॅन कार्ड काढण्यासाठी सेंटर शोधू लागतो. कोणती कागदपत्रे लागतात, किती फी असेल, किती दिवसात पॅन कार्ड मिळेल याची माहिती घ्यायला लागतो. पण मित्रांनो, आपल्याला असे काही करण्याची गरज नाही. माझी ही व्हिडिओ पहा, आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे तर मिळतीलच. याचबरोबर आपण घर बसल्या ऑनलाईन पॅन कार्ड करता अर्ज करून घर बसल्या पॅन कार्ड मिळू शकाल. यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप करू नका. व्हिडिओ पाहूनही आपल्या मनात याबद्दल काही प्रश्न असतील तर आपण कमेंट करून मला आपले प्रश्न विचारू शकता. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी मित्रांनो, आपण जर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत राहतील. चला तर पाहूया ही व्हिडिओ. सर्वप्रथम आपल्या वेब ब्राउझर मधून google.com ओपन करा. यामध्ये पॅन कार्ड ऍप्लिकेशन सर्च करा. आपल्याला सुरुवातीलाच NSDL ची ऑनलाईन पॅन ऍप्लिकेशनची लिंक दिसून येईल. ही लिंक ओपन करा अथवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची डायरेक्ट लिंक दिली आहे, ती ओपन करा. अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये आपल्याला अप्लाय ऑनलाईन व रजिस्टर युजर असे दोन पर्याय दिसून येतील. जर आपण रजिस्ट्रेशन करून काही कारणाने आपला फॉर्म अपूर्ण ठेवून लॉग आउट झाला असाल तर रजिस्टर या पर्यायावर क्लिक करून तुमच्याकडील टोकन नंबर व इतर माहिती फिल करून तुम्ही तुमचा अपूर्ण फॉर्म पूर्ण करू शकता. आपण येथे नवीनच रजिस्टर करत आहे, याकरता अप्लाय ऑनलाईन हे सिलेक्ट असेल ते असेच ठेवा. खाली ऍप्लिकेशन टाईप मध्ये पहिलाच न्यू पॅन इंडियन सिटीजन हा पर्याय सिलेक्ट करा. यानंतर कॅटेगरी मध्ये आपण फर्म किंवा बिझनेसचे पॅन कार्ड काढत असाल तर त्याप्रमाणे कॅटेगरी सिलेक्ट करा. आपण येथे वैयक्तिक म्हणजेच इंडिव्हिज्युअल व्यक्तीचे पॅन कार्ड काढत असल्याने इंडिव्हिज्युअल हा पर्याय सिलेक्ट करा. आता खाली टायटल मध्ये पुरुष असेल तर स्त्री, मुलगी असेल तर कुमारी अथवा विवाहित स्त्री असेल तर श्रीमती, यापैकी योग्य पर्याय सिलेक्ट करा. यानंतर आपले आडनाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख, आपला व्हॅलिड ईमेल आय डी, मोबाईल नंबर टाईप करा. मित्रांनो, ईमेल व मोबाईल नंबर योग्य द्या, कारण यावरच ॲप्लिकेशन संबंधित कम्युनिकेशन होत असते व पॅन कार्ड जनरेट झाल्यानंतर याच ईमेल आय डीवर पॅन कार्डची PDF फाईल पाठवली जाते. सर्व माहिती स्पेलिंग व्यवस्थित चेक करा. खाली टर्म कंडिशन ॲग्री करा, कॅपचा कोड टाईप करा व सबमिट करा. अशा प्रकारे आपली रिक्वेस्ट सक्सेसफुली रजिस्टर झाल्याचा मेसेज दिसून येईल. यामध्ये टोकन नंबर आला असेल तो तुमच्याकडे नोंद करून ठेवा. काही कारणाने तुमचा अर्ज अपूर्ण राहिला तर 30 दिवसाच्या आत तुम्ही याच टोकन नंबरवरून तुमचा अपूर्ण फॉर्म पूर्ण करू शकता. आता कंटिन्यूवर क्लिक करा. अशा प्रकारे पेज दिसून येईल. यामध्ये या 5 स्टेप तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. यामध्ये तुम्ही डॉक्युमेंट कोणत्या पद्धतीने सबमिट करणार आहात ते सिलेक्ट करायचे आहे. नंबर 1 ची प्रक्रिया आहे ही पूर्ण पेपरलेस प्रक्रिया आहे. यामध्ये तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट अपलोड करावे लागणार नाहीत किंवा फिजिकली पाठवावे लागणार नाहीत. फक्त आधारच्या ऑनलाईन KYC मार्फत तुमचे पॅन कार्ड तयार होईल. फोटो सुद्धा आधारवरीलच घेतला जातो. याकरता तुमचे आधार कार्ड मधील सर्व माहिती, फोटो, जन्मतारीख, पत्ता व्यवस्थित अपडेट असणे गरजेचे आहे. नंबर 2 पर्याय सुद्धा नंबर 1 प्रमाणेच आधारच्या ऑनलाईन KYC मार्फत पॅन कार्ड करता अप्लाय करू शकता व याकरता कोणतेही फिजिकली डॉक्युमेंट पाठवावे लागणार नाहीत.
परंतु या पर्यायातून तुम्ही फोटो सही व डॉक्युमेंट प्रूफ मध्ये आधार कार्ड शिवाय इतर डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करू शकता। याच पर्यायातून आज आपण फॉर्म भरणार असल्याने याची माहिती तुम्हाला पुढे मिळून जाईल। तिसरा पर्याय आहे, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरून सर्व डॉक्युमेंट अपलोड करून फॉर्मची प्रिंट काढून ही फॉर्मची प्रिंट व सर्व डॉक्युमेंटची प्रत बाय पोस्ट पाठवावी लागेल। मी येथे हा 2 नंबरचा पर्याय सिलेक्ट करतो। खाली तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड हवे आहे का, येथे येस करा। फीज ॲप्लिकेबल यावर कर्सर नेल्यावर अशा प्रकारे फीचे डिटेल दिसून येतील। फिजिकल पॅन कार्डकरिता तुम्हाला 107 रुपये अशी फी असेल जी तुम्हाला ऑनलाईन भरावी लागेल। खाली आधार डिटेल्समध्ये आधार कार्ड नंबरचे शेवटचे 4 डिजिट एंटर करा। यानंतर तुमचे आधारवर जसे नाव आहे ते येथे टाईप करा। खाली रजिस्टर करताना भरलेली माहिती दिसून येईल, ती चेक करा। जेंडर सिलेक्ट करा, रजिस्टर नंबरमध्ये काही येणार नाही। आता तुम्हाला आणखी इतर कोणत्या नावाने ओळखत असतील तर येस करा, अन्यथा नो करा। मी येथे नो करतो। खाली पेरेंट डिटेल्समध्ये जर तुम्हाला फक्त आई असेल तर येथे येस करून खाली आईचे नाव टाईप करा। आई वडील दोघेही असतील तर नो हा पर्याय सिलेक्ट असेल तो तसाच राहू द्या। आता खाली वडिलांचे व आईचे पूर्ण नाव टाईप करा। आईचे नाव ऑप्शनल आहे, यामुळे टाईप नाही केला तरी चालेल। तुम्हाला पॅन कार्डवर कुणाचे नाव हवे आहे ते सिलेक्ट करा। जर आईचे नाव हवे असेल तर वरील रकान्यात आईचे नाव टाईप करावे लागेल। आता भरलेली माहिती सेव्ह ड्राफ्टवर क्लिक करून सेव्ह करून घ्या। मित्रांनो, थोड्या थोड्या वेळाने आपण भरलेली माहिती अशा प्रकारे सेव्ह करून घ्यायला विसरू नका। आता स्क्रोल करून खाली नेक्स्टवर क्लिक करा। अशा प्रकारे कॉन्टॅक्ट डिटेल्सची विंडो ओपन होईल। यामध्ये प्रथम आपला वैयक्तिक काही इन्कम असेल तर सोर्स ऑफ इन्कममध्ये कोणत्या प्रकारचा आहे तो सिलेक्ट करा। आपला स्वतःचा काही इन्कम नसेल तर नो इन्कम हा पर्याय सिलेक्ट करा। खाली ॲड्रेस फॉर कम्युनिकेशनमध्ये रेसिडन्स हा पर्याय सिलेक्ट करा। आपण सुरुवातीला 1 नंबरच्या पर्यायातून अप्लाय करत असाल तर आपल्याला ॲड्रेस फिल करावा लागणार नाही, आपला आधार कार्ड वरीलच पत्ता वापरला जाईल। आपण 2 नंबर पर्यायातून फॉर्म भरत आहे म्हणून आपल्याला ॲड्रेस टाईप करावा लागेल। आपण जे प्रूफ ॲड्रेस करता देणार आहात त्याप्रमाणेच पूर्ण पत्ता येथे व्यवस्थित टाईप करा। आपण इंडिव्हिज्युअलमधून अप्लाय करत असल्याने ऑफिस ॲड्रेस टाईप करण्याची गरज नाही। आता खाली आपला कंट्री कोड एरिया कोड सिलेक्ट करा। आपला मोबाईल नंबर व ईमेल आय डी आलेला असेल। खाली रिप्रेझेंटेटिव्हमध्ये नो सिलेक्ट करा। मायनर पॅन कार्डमध्ये आपल्याला रिप्रेझेंटेटिव्ह द्यावा लागतो, त्यावेळेस येथे येस करावे लागेल। आता माहिती चेक करून सेव्ह करून घ्या व नेक्स्ट करा। अशा प्रकारे AO कोड सिलेक्शनची विंडो ओपन होईल। AO कोड माहीत नसल्यास यामध्ये स्टेट सिलेक्ट करा। सिटी लिस्टमधून आपले गावाचे जे शहर असेल ते सिलेक्ट करा। अशा प्रकारे खाली लिस्ट ओपन होईल। यामधील आपल्या एरियाशी संबंधित असलेला वॉर्ड सिलेक्ट करा। अशा प्रकारे वरती कोड आलेले दिसून येतील। डेटा सेव्ह करून घ्या व नेक्स्ट करा। डॉक्युमेंट डिटेलची विंडो ओपन होईल। आपल्याकडे आयडेंटिटी, ॲड्रेस, बर्थ प्रूफ याकरता या लिस्टमधील जे डॉक्युमेंट असेल ते सिलेक्ट करा। सगळ्याकरता आपण एकच म्हणजे आधार कार्डच सिलेक्ट करणार असाल तर एकच डॉक्युमेंट सगळीकडे सिलेक्ट करू शकता। आता खाली
डिक्लेरेशन मध्ये तुमचे नाव ऑलरेडी आलेले असेल. येथे फक्त हिमसेल्फ हरसेल्फ हा पर्याय सिलेक्ट करा. आपले शहराचे ठिकाण नोंद करा. आता खाली तुमचा स्कॅन केलेला पासपोर्ट साइज फोटो JPG फॉर्मॅटमध्ये असावा व त्याची फाईल साइज 50 KB आत असावी. तो या सिलेक्शन पर्यायावर क्लिक करून सिलेक्ट करा व अपलोड करा. अशाच पद्धतीने सहीची JPG फाईल तीही 50 KB आत असावी, ती अपलोड करून घ्या. आता खाली आपण डॉक्युमेंट प्रूफ करता जे डॉक्युमेंट सिलेक्ट केले आहेत त्याची PDF फाईल अपलोड करून घ्या. मी येथे सर्व प्रूफ करिता एकच आधार कार्ड सिलेक्ट केले आहे, यामुळे मी येथे एकच आधारची फाईल अशा प्रकारे सिलेक्ट करून अपलोड करून घेतो. आता सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. अशा प्रकारे आपण भरलेल्या सर्व माहितीची विंडो ओपन होईल. यामध्ये आधार डिटेल्समध्ये आधार नंबरचे पहिले 8 डिजिट टाईप करा व सर्व माहिती व्यवस्थित चेक करून घ्या. जर काही बदल असेल तर एडिटवर क्लिक करून बदल करू शकता आणि जर सर्व काही बरोबर असेल तर प्रोसीडवर क्लिक करा. अशा प्रकारे पेमेंटची विंडो ओपन होईल. यामध्ये पेटीएम अथवा बिल डेस्क आपल्याला हवा तो ऑनलाईन मोड सिलेक्ट करा. मी येथे बिल डेस्क हा पर्याय सिलेक्ट करतो. खाली टर्म ऑफ सर्व्हिसेस ऍग्री करा व प्रोसीड करा. अशा प्रकारे पेमेंट कन्फर्मेशनची विंडो ओपन होईल. पे कन्फर्मवर क्लिक करा. पेमेंटचे इतर पर्याय ओपन होतील. आपल्या सोयीनुसार कार्ड पेमेंट, UPI, QR कोड हवा तो पर्याय सिलेक्ट करा. मी येथे कार्ड पेमेंट सिलेक्ट करतो. कार्ड डिटेल्स एंटर करतो व मेक पेमेंटवर क्लिक करतो. रजिस्टर मोबाईलला OTP येईल, तो टाईप करून पेमेंट पूर्ण करा. पेमेंट सक्सेस झाल्यावर अशा प्रकारे पेमेंट रिसिटची विंडो ओपन होईल. आपल्या माहितीकरता याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. आता कंटिन्यूवर क्लिक करा. आधार ऑथेंटिकेशनची विंडो ओपन होईल. यामध्ये टर्म कंडिशन ऍग्री करा व ऑथेंटिकेटवर क्लिक करा. अशा प्रकारे OTP ऑथेंटिकेशनचा पर्याय दिसून येईल, यावर क्लिक करा. आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईलला OTP आला असेल तो OTP विंडोमध्ये नोंद करा व सबमिट करा. अशा प्रकारे EKYC करता विंडो ओपन होईल. यात कंटिन्यू E-sign वर क्लिक करा. अशी E-sign ची विंडो ओपन होईल. यामध्ये टर्म ऍग्री करा व आधार कार्ड नंबर या विंडोमध्ये टाईप करा व सेंड OTP वर क्लिक करा. आधार कार्डला रजिस्टर असलेल्या मोबाईलला OTP आला असेल तो या एंटर OTP विंडोमध्ये नोंद करा व व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. क्लिक केल्यावर अशा प्रकारे व्हेरिफिकेशन पूर्ण होईल व ॲक्नॉलेजमेंटची विंडो ओपन होईल. यामध्ये पासवर्ड प्रोटेक्टेड PDF फाईल असेल. या फाईलला पासवर्ड असेल, तो म्हणजे तुमची जन्मतारीख. ती कशाप्रकारे असेल याचे फॉर्मॅट येथे दिले आहे. याप्रमाणे पासवर्ड टाकून फाईल ओपन करा. डाउनलोड PDF पर्यायावर क्लिक करून तुम्ही फाईल तुमच्याकडे सेव्ह करून अथवा प्रिंट करून ठेवू शकता. आपण पहिल्या 2 पैकी कोणत्याही पर्यायातून ॲप्लिकेशन केले असल्यास आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट फिजिकली सेंड करण्याची गरज नाही. यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नंबर असेल, ज्याच्या सहाय्याने 3 ते 4 दिवसानंतर तुम्ही तुमचे पॅन कार्ड स्टेटस चेक करू शकता. स्टेटस चेक करण्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती ओपन करा. अशा प्रकारे पेज ओपन होईल. यामध्ये ॲक्नॉलेजमेंट नंबर एंटर करून तुम्ही
अर्जाचे स्टेटस पाहू शकता. पॅन कार्ड जनरेट झाले असेल तर तुमचा ईमेल चेक करा. पॅन कार्डची PDF फाईल ईमेलवर आली असेल. आली नसेल तर ऑनलाईन PDF फाईल कशी डाउनलोड करायची याची व्हिडिओ मी आपल्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. सर्व व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होऊन पॅन कार्ड प्रिंटिंग होऊन 15 ते 20 दिवसात पॅन कार्ड तुमच्या घरच्या पत्त्यावर पोहोच होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून आपले पॅन कार्ड घरपोच मिळवू शकता. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कशी वाटली तसेच काही अडचण असल्यास कमेंट करून सांगायला, व्हिडिओ मित्रांच्यात शेअर करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.